मग काय करायचंय, आपलं आपल्याला भरायचंय. याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे चित्र काढा किंवा फोटो लावा. दुसरं आहे तुमचं नाव इंग्लिशमध्ये लिहून दिलेले आहे. पुढचं आहे तुमचं वय टाकायचं, एज. नंतर ग्रेड वर्ग टाकायचंय. सिटी आणि स्टेट, तुमचं शहर आणि आपण डिस्ट्रिक्ट टाकलं जालना आणि स्टेट महाराष्ट्र. आणि कंट्री इंडिया व्यवस्थित टाकायचं. पुढचं पान आहे या बाजूला तुमचं. तारीख टाकायची आहे, तारीख मी सांगते तुम्हाला. आणि आपण कुठल्या देशात गेलो होतो, आपण सर्वप्रथम कुठल्या देशात गेलो होतो, स्वीडन नाही कॅनडा. आता हे पास रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय केलं होतं, मिस्ट्री स्टेट सिक्स झाल्यापासून पहिलं कुठे गेलो होतो आपण, कॅनडा गेलो होतो, अमेरिकेमध्ये, USA. आता समजून आहे आय एम क्युरियस टू नो इज. आता तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन काय माहीत करून घ्यायचं होतं हे लिहून काढायचं मराठीमध्ये. मग काय त्या देशाविषयी माहीत करून घ्यायचं होतं. दुसरं, वन थिंग आय लर्न टुडे, आज तुमच्या देशापासून काय शिकलं सारखं ते लिहून काढायचं मराठीमध्ये. तुम्ही त्या देशाविषयी काय शिकलात, बरोबर की नाही. पुढे समथिंग दॅट सरप्राईज्ड मी, आणि तुम्हाला त्या देशाविषयी काय माहिती मिळाली आणि सरप्राईज झाला तुम्ही, आश्चर्य वाटलं. त्याच्या ह्या पानावर आहे तुमचं वन क्वेश्चन आय हॅव. मला त्या देशाला भेटल्यानंतर किंवा त्या मॅडमला भेटल्यानंतर मला काय प्रश्न होता तो विचार लिहायचा इथे. आणि माय फेवरेट मुमेंट, आणि तुम्हाला कुठला क्षण आवडला, तुम्हाला सर्वात जास्त क्षण कुठला आवडला किंवा कोणती माहिती मिळताना आवडला. आणि ट्रिप कम्प्लीटेड आणि आय एम ट्रॅव्हल टू 3 किलोमीटर सांगतो, 3 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर. हे लक्षात आलंय सगळ्यांना, एवढं प्रत्येक देशाविषयी भरायचंय. आतापर्यंत आपले 5 काही सेशन झालेले आहेत, आपण एकत्र भरतो आहे आणि तुम्ही सुरुवात करायची. आतापर्यंत पहिला आहे कुठला देश, पहिला कॅनडा. मॅडमचं नाव काय होतं त्या आठवा, काय होतं नाव. दुसरा कुठला देश होता, दुसरा देश टर्की, बरोबर की नाही, त्या विद्यार्थ्यांसोबत बोलत होता. तिसरा देश, तिसरा कुठला होता टर्की झाल्यानंतर, व्हिएतनाम. त्या दिवशी पहिल्याच्या मॅडम होते, त्यांचं नाव होतं लुईस रॉबर्ट. दुसरे होते टर्की, त्यांचं नाव आहे बुलू. आणि तिसरं आहे ते त्या सरांचं नाव बोलत आहे. आणि तिसरं आहे ते व्हिएतनाम ट्रॅन्डे या मॅडमचं नाव आहे. आणि चौथं कुठलं होतं आपलं, इस्रायल. त्या मॅडमचं नाव आहे रायना मॅडम, रीना. पाचवा आपला मोरोक्को झाला, आफ्रिकेतला देश, बरोबर की नाही. त्यांचं पण नाव आहे राबर. ओके, तुम्ही सगळ्यांची नाव लिहा, तुम्हाला भेटणार आपण पुढच्या वेळेस अजून सादरीकरण घ्यायचे. विवेक येतोय.
सगळ्यांनी असं पूर्ण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी टर्की लिहून घ्या आणि टर्की द्यायला.